नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कुठलाही सांधा अचानक मुरगळला, विशेषतः पायाचा आणि त्याच्यानंतर मनगटाचा, हे दोन्हीही सांधे अचानक त्याला जर्क बसतो किंवा मुरगळतात, तर त्याच्यामुळे त्याच्या आतील जे लिगामेंट्स असतात किंवा स्नायू असतात सांध्यांच्या ठिकाणचे, ते ताणले जातात आणि त्यालाच स्प्रेन असंही म्हणतात किंवा साध्या भाषेमध्ये मुरगळा असं म्हणतात. त्यानंतर अतिशय सूज येते त्या सांध्यांना आणि ती वेदनादायी असते. पाय टेकवतासुद्धा येत नाही, इतका भयंकर हा मुरगळा असतो पायाचा. तर त्याचे सिव्हिअरिटीनुसार प्रकार करता येतात. तर ते मेन मुख्यतः ते तीन प्रकार होतात. तर हा सांधा जेव्हा मुरगळतो तेव्हा काय होतं की तिथे असलेल्या ज्या संरचना असतात, की ज्या दोन सांध्यांमधल्या ज्या दोन हाडं असतात, हाडांना जोडून ठेवण्याचं काम जे असतं ते लिगामेंट्सचं असतं, दोन्ही हाडांच्या मधला दुवा म्हणजेच लिगामेंट किंवा स्नायू, तर हे जर कमी प्रमाणात ताणले गेले तर त्याला स्प्रेन असं म्हणतात. त्याच्याने सुद्धा जो मुरगळा तयार होतो किंवा ज्या वेदना होतात, सूज येते, ती सुद्धा वेदनादायी असते, परंतु ते पेन बिअरेबल असतं असं आपण म्हणू शकतो. दुसरा टाईप येतो किंवा दुसरी डिग्री येते की त्याच्या जास्त प्रमाणात जर तो मुरगळला तर त्या स्नायूंचे फायबर्स जे असतात ते अतिरिक्त ताणले जातात किंवा एखाद दुसरा फायबर तुटू सुद्धा शकतो. तर अशा वेळेस हे सेकंड डिग्री स्ट्रेन असं ज्याला म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये लिगामेंट टियर म्हणजे लिगामेंट तुटणे, हा तिसरा प्रकार आहे मुरगळण्याचा. तर लिगामेंट टियरचे सुद्धा सिव्हिअरिटीनुसार तीन प्रकार होतात, की लिगामेंटचे काही फायबर्स तुटणे हे माइल्ड टियर आहे, लिगामेंट्सचे अजून जास्त प्रमाणामध्ये फायबर्स तुटणे हे मॉडरेट टियर आहे लिगामेंटचं, आणि पूर्णपणे लिगामेंट तुटणे किंवा फाटणे ह्याचा ह्याला कम्प्लीट लिगामेंट टियर असं म्हणतात. सध्या आपण बघूयात की जो पाय मुरगळतो आपण ज्याला साध्या भाषेत म्हणतो, त्याच्यासाठी आपल्याला घरगुती सोपा उपाय काय करता येईल. पाय मुरगळल्यानंतर सगळ्यात पहिली दोन लक्षणं असतात, ते म्हणजे ठणका असतो, अतिशय वेदना असतात, आणि दुसरं म्हणजे सूज येते. काला थोड्या वेळाने तो जो सांधा आहे तो सुजून जातो. त्याला अतिशय सोपा उपाय आहे की गावठी कोंबडीचं अंडं जे असतं त्याच्यातला पिवळा बलक किंवा त्याला योग म्हणतात, एक योग असं म्हणतात, तो घ्यायचा. फक्त त्याचं पांढरं जे पाणी आहे ते घ्यायचं नाही, आणि त्या एक योगमध्ये दोन तीन चिमूट हळद टाकायची. आपली जी घरामध्ये जी हळद असते ती हळद टाकायची आणि ते फेटून घ्यायचं चांगलं, आणि ते त्या सूज आलेल्या किंवा मुरगळलेल्या सांध्याच्या ठिकाणी लावायचं. आलेली सूज आणि वेदना हे त्वरित कमी होतात थोड्याच वेळामध्ये आणि तुम्हाला मोकळं वाटू लागतं. हा प्रयोग तुम्ही किती वेळा करू शकता, तर दिवसातून दोनदा सुद्धा करू शकता. जोपर्यंत तुमची सूज जात नाही तोपर्यंत तुम्ही हा प्रयोग करू शकता. त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे पाय मुरगळण्यासाठी की अल्टरनेट हॉट आणि कोल्ड फोमेंटेशन, म्हणजे की ड्राय हीट घ्यायची, त्याला की शेकायचं, जे इलेक्ट्रिक पॅड असतात किंवा गरम तव्यावर फडकं ठेवून त्याच्याने तुम्ही शेकू शकतात, आणि लगेच बर्फाच्या पिशवीनी शेकायचं. गरम आणि गार असा अल्टरनेट त्याला शेक द्यायचा, सतत शेक देत राहायचा थोड्या थोड्या वेळाने. याच्याने सुद्धा तुम्हाला खूप आराम पडेल, कारण तिथलं जे रक्ताभिसरण आहे किंवा ब्लड सर्क्युलेशन जी प्रोसेस आहे ती तिथे वाढते. अशुद्ध रक्त वाहून नेलं जातं आणि शुद्ध रक्त त्या भागात आणलं जातं, तिथली सूज कमी व्हायला मदत होते. परंतु लिगामेंट टियर जर असेल तर कुठल्याही ह्या घरगुती उपायांनी आराम पडत नाही. त्याचप्रमाणे तो सिव्हिअरिटी जर जास्त असेल तर वेदनासुद्धा लगेच कमी येत नाहीत. मग अशा वेळेस वैद्यांच्या सल्ल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्याने MRI करून घ्यावा लागतो आणि बघावा लागतं की तिथे लिगामेंट टियर झालेलं आहे का. झालेलं असेल तर मग ते कुठल्या माइल्ड डिग्री आहे, मॉडरेट आहे की कम्प्लीट टियर आहे हे बघून मग पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवली जाते. लिगामेंट टियरचं जसं आघात किंवा ॲक्सिडेंट होणं किंवा जर्क बसणं हे जसं कारण असतं, तसंच झीज होणं, अतिरिक्त जशी सांध्यांची झीज होते वयापरत्वे म्हणा किंवा अकाली झीज होते आजकाल, तर कॅल्शियम कमतरता किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टींमुळे झीज होते, तर हे झीज हे सुद्धा लिगामेंट टियरचं कारण असू शकतं. किंवा अतिरिक्त वाढलेला देहभार म्हणजे वजन जर जास्त वाढलं असेल, तर अशा सगळ्यांमध्ये आपल्याला असे कॉम्प्लिकेशन्स होताना दिसतात. विशेषतः जे वेट बेअरिंग जॉईंट्स असतात की ज्यांच्यावर आपल्या शरीराचा भार येतो, म्हणजेच गुडघे आणि घोटा हे दोन्ही, तर ह्या सगळ्यांचे आणि त्यातल्या त्यात गुडघ्याचं लिगामेंट टियर हे जास्त कॉमन आहे. लिगामेंट टियरच्या बाबतीत मात्र वैद्यांचा सल्ला घेऊनच आपण औषधी उपाययोजना करावी. आयुर्वेदातील वैशिष्ट्यपूर्ण माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.